नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते देशात शंभर कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होत आहे ही उद्दिष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे हे विसरू नका लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याच आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या मास्क वापरा सुरक्षित अंतर राखा हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा कोविड एकोणवीस संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण शून्य एक एक तेवीस सत्त्याण्णव ऐंशी शेहेचाळीस आणि एक शून्य सात पाच या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा शून्य दोन शून्य सव्वीस बारा त्र्याहत्तर चौऱ्याण्णव या राज्यस्तरावरच्या मदतवाहिनीशी संपर्क करू शकता ठळक बातम्या राज्यात विविध भागातील लोककलेचा एकत्रित आराखडा तयार करण्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश इंधन दरवाढ गॅस निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राज्यात ठिकठिकाणी आंदोलन गोव्यात वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान बावन्नावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि मराठवाड्याचे रेल्वे प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ग्वाही आता बातम्या राज्याच्या विविध भागातील लोककलेचा एकत्रित आराखडा तयार करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात शाहीर जयंती समारंभाचं उद्घाटन सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं बोलत होते आपली बहुमोल संस्कृती टिकवणं गरजेचं असून आपली लोककला जिवंत राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं असं यावेळी म्हणाले यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तसंच त्यासाठी लागणारी आर्थिक मदतही करण्यात येईल असं आश्वासनही सामंत यांनी यावेळी दिलं नवमतदार नोंदणीसाठी निवडणूक साक्षरता मंच स्थापन करावेत ती लोकशाही सक्षमीकरणाची व्यासपीठ व्हावीत असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कल आहे विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना केंद्रांच्या समन्वयकांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते यावेळी एक ते तीस नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांमार्फत जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असून तेरा चौदा तसंच सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर या दिवशी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे सोळा नोव्हेंबरला ग्रामसभेत ग्रामपंचायत स्तरावर मतदार यादीचं वाचन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं इंधन दरवाढ गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यात आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यात जिल्हाध्यक्ष आमदार बाबाचनी दुर्रानी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन ते तहसील कार्यालयापर्यंत केंद्र सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देत निदर्शनं करण्यात आली नाशिक शहरात राष्ट्रवादी युएस काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विद्या बैलगाडीच्या माध्यमातून महाविद्यालयात सोडत इंधन दरवाढीविरोधात निषेध नोंदवण्यात आला ठाणे इथं था इंधन भरणाऱ्या वाहनधारकांचा पेट्रोल पंपावरच सत्कार करत निषेध नोंदवण्यात आला धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात बैलगाडीवर मोटारसायकल आणि सिलेंडर ठेवून आंदोलन करण्यात आलं सोलापूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यात आज रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी सोयाबीन आणि उडीद या धान्याची होळी करत आंदोलन करण्यात आलं परतीच्या पावसानं राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानापोटी आघाडी सरकारनं तुटपुंजी मदत शेत करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असून जिरायती शेतीला पन्नास हजार रुपये आणि बागायती शेतीला दहा लाख रुपये मदत करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता यासाठी ट्विटर आणि युट्यूबच्या एआयआर न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं तसंच फेसबुक वर आकाशवाणी औरंगाबाद पेज फॉलो करावं याशिवाय न्यूज ऑन आर डॉट कॉम या वेबसाईट आणि ऍप वर देखील आपल्याला ही बातमीपत्र ऐकता येतील बावन्नावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान गोवा इथं होणार आहे मात्र कोविड एकोणवीसची परिस्थिती लक्षात घेता हा महोत्सव दूरदृश्य प्रणाली आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही स्वरूपात आयोजित केला जाणार आहे या महोत्सवाला वैयक्तिकरित्या उपस्थित राहू इच्छिणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे महोत्सवामध्ये कोविड मार्गदर्शक तत्वांनुसार प्रतिनिधींना प्रवेशासाठी मान्यता दिली जाईल असं पत्र सूचना कार्यालयानं म्हटलं आहे या चित्रपट महोत्सवात जगभरातील तीनशेहून अधिक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांची आज जयंती पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहा औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन कलि बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकींना आदरांजली वाहण्यात आली सप्ताह भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात येणार आहे सव्वीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार दूरध्वनी क्रमांक शून्य दोन शून्य बावीस चोवीस ब्याण्णव बारा बारा किंवा नव्याण्णव तीस नव्याण्णव सत्याहत्तर शून्य शून्य या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत देण्यात आली आहे आझादी का अमृत महोत्सव भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणीच्या वृत्त विभागानं एमजीएम विद्यापीठाच्या सहकार्यानं सुरू केली आहे अमृत महोत्सव प्रश्न मंजुषा स्पर्धा आपणही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता आमच्या सकाळच्या बातमीपत्रात विचारल्या जाणाऱ्या स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंधित प्रश्नाचं उत्तर देऊन हे प्रश्न प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी सात वाजून दहा मिनिटांच्या बातमीपत्रात तसंच वृत्त विभागाच्या फेसबुक आणि युट्यूब अकाउंटवरही विचारले जातील श्रोत्यांनी आपलं उत्तर क्विज मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर तसंच फेसबुक आणि यूट्यूबच्या कमेंटमध्ये पाठवायचं आहे निकाल दुसऱ्या दिवशी सकाळच्या याच बातमीपत्रात घोषित होईल सर्वात प्रथम उत्तर देणाऱ्याला प्रमाणपत्र आणि भेट देण्यात येईल उत्तरासोबत श्रोत्यांनी आपलं नाव दूरध्वनी क्रमांक आणि पत्ता देखील पाठवावा जेणेकरून विजेते ठरल्यास आम्ही आपल्याशी संपर्क करू शकू तर श्रोते हो साजरा करूया स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आकाशवाणीच्या वृत्त विभागासोबत आझादी का अमृत महोत्सव मराठवाड्याचे रेल्वे प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे दक्षिण मध्य रेल्वे विभागात मराठवाड्यातील खासदारांची बैठक आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते या बैठकीत सर्व खासदारांनी मनमाड रेल्वे मार्ग दुहेरीकरण विद्युतीकरण आणि पीटलाईन संदर्भात मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं नांदेड मनमाड मार्गावरील विद्युतीकरण दोन हजार त्रिसपर्यंत पूर्ण करणार असल्याचं दानवे यांनी यावेळी सांगितलं औरंगाबाद ते नगर संदर्भात चर्चा सुरू असून यासाठी राज्य सरकारनं खर्चातला पन्नास टक्के वाटा उचलावा असं दानवे म्हणाले शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या राज्याच्या विविध भागातील लोककलेचा एकत्रित आराखडा तयार करण्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश इंधन दरवाढ गॅसवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राज्यात ठिकठिकाणी आंदोलन आणि मराठवाड्याचे रेल्वे प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ग्वाही याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद औरंगाबाद एआयआर न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा ऐकू शकता